राज्य सरकारने मराठा समाजाला 10% आरक्षण दिलंय, मात्र ते आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाही असं मनोज जारंग्यांचं म्हणणं आहे. म्हणून त्यासाठी मनोज जारंगे 24 तारखेला पुन्हा एकदा आंदोलन करणार आहेत. अंतरवली सराटीपासून हे आंदोलन सुरू झालं. मात्र मनोज जारंगेंच्यासोबत जे अजय बावस्कर आणि संगीता वानखेडे होते त्यांनी देखील आता मनोज जारंगेंवरतीच आरोप केलेले आहेत. मात्र मराठा समाजामध्ये कुठेतरी आता फूट पाडल्याचं चित्र पाहायला मिळते. जे मनोज जारंगेंच्यासोबत होत्या संगीता वानखेडे, ते सुद्धा म्हणतात की मनोज जारंगे मनमानी करतात, ऐकत नाहीत, एका शब्दावरती अडून राहतात. काय नक्की सगळे मुळात ही संगीता वानखेडे हे प्रोडक्ट कुठून आलं आहे हा आमच्यासाठी शोधाचा विषय आहे. कारण मराठा क्रांती मोर्चामध्ये आम्ही गेले कित्येक वर्ष काम करत आहोत, प्रत्येक आंदोलनामध्ये आम्ही जिल्ह्याचं नेतृत्व करत आलेलो आहोत, पण ही महिला कधीही आम्हाला मराठा क्रांती मोर्चाच्या कुठल्याही आंदोलनामध्ये कुठल्याही ह्याच्यात सहभाग तिचा कधी दिसलेला नाही आहे. केवळ सोशल मीडिया हा एक फुकटचा प्रसिद्धीचा एक मार्ग मिळाला असल्यामुळं त्याच्यावरती जाऊन बरळायचं, वय बघायचं नाही, कार्य बघायचं नाही, आणि फक्त शिवराळ भाषेमध्ये स्वतःची प्रसिद्धी करून घ्यायची, यासाठी ही बाई उभी राहिलेली आहे. हिचं मराठा क्रांती मोर्चासाठी, मराठा समाजासाठी 1 रुपयाचंसुद्धा योगदान नाही आहे. असल्या बाईचा आम्ही पूर्णपणे निषेध करतो, संपूर्ण महिला वर्ग तिचा निषेध करतो. कारण तिची जी भाषा आहे ही मराठा समाजातल्या भगिनीला शोभणारी नाही आहे. कारण आम्ही सगळे एक सुशिक्षित घरातली लोकं आहोत, मराठा समाजातल्या बायका ह्या सुसंस्कृत घरातनं आलेल्या आहेत, आणि तिची जी काही भाषा आहे, तिची जी काही बॉडी लँग्वेज आहे, ती आम्हाला शोभणारी नक्कीच नाही आहे. याजून कुठेतरी मराठ्यांची दिशा बोलवते का? काल देखील अजय बावस्करांनी पत्रकार परिषद घेतली, आज संगीता वानखेडेंनी मनोजांनी कमेंट पास केली, येथून मराठा समाज हा कुठेतरी अस्थिर होतोय का, किंवा आरक्षणापासून परत लांब जातोय? नाही, असल्या एक दोघांच्या सांगण्यावरनं मराठा समाज काय अस्थिर होणार नाही. मराठा समाजाची पकड ही पक्की आहे. मनोज जारंगे पाटील हेच या ठिकाणी संघर्ष योद्धा राहणार आहेत. त्यामुळे मराठा आरक्षण मिळण्यासाठी मनोज जारंगे पाटीलांनी घेतलेली भूमिकाच मराठा समाजावर पुढं करणार आहे. असल्या 1-2 जणांच्या सांगण्यावरनं आणि खोट्या सांगण्यावरनं मराठा समाज काय कोणाच्या मागं जाणार नाही, मराठा समाजात काही फूट पडणार नाही. मनोज जारंगे पाटील इथनं पुढं जी दिशा देतील त्या दिशेनुसारच मराठा महाराष्ट्रातील तमाम मराठा समाज हा योग्यरित्या आंदोलन करेल. आणि सरकारला या 10% आरक्षणाच्या विरोधामध्ये आम्ही सांगितलं होतं त्या पद्धतीनेच OBC मधनं 50% आतमधलं आरक्षण हे मराठा समाजाला हवं आहे. OBC याच्यातूनच मराठ्यांना आरक्षण हवं आहे, मात्र OBC नेतेच या मराठा समाजाला कुठेतरी आरक्षणाबद्दल विरोध करत होते. आता देखील अंतर्गत कलह हा बाहेर येतोय, बावस्कर असतील, वानखेडे असतील. खरं तर हा अंतर्गत कलह म्हणता येणार नाही आहे. कसं आहे की गेले कित्येक महिने मनोज जारंगे पाटील हे आंदोलन करतायत आणि त्यांना जो प्रतिसाद मिळतो आहे आता संपूर्ण मराठा समाज एकवटला आहे. कधी नव्हे ते एका माणसाच्या मागे संपूर्ण मराठा समाजाने त्याची ताकद लावली आहे. प्रश्न हा आहे की मग इतके दिवस हे दोघं कुठं होते? जर मनोज जारंगे पाटील असं काही वागत असतील हे जर तुमच्या लक्षात आलं होतं तर त्याचे तुम्ही पुरावे भेटीसमोर आधीच द्यायला पाहिजे होते. ह्या सर्व गोष्टीचा जो काही विपरीत परिणाम होण्याची शक्यता अशी आहे की कदाचित थोडाफार मराठा समाज हा विचलित होऊ शकतो. पण शेवटी त्यांनीसुद्धा ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आज कधी नाही ते एवढा मोठा मराठा समाज एकत्रित आलेला आहे. आणि आता मराठा आरक्षणाचा प्रश्न जर आयरनीवर आलेला असताना तुम्ही सगळ्यांनी एकत्र राहून आपण आपापला सातले वाद हे नंतर कधीही मिटवू शकतो. आत्ता प्रश्न एवढाच आहे की मराठांच्या पदरात जास्तीत जास्त कसं काय पाडून घेता येईल, त्या दृष्टीने सगळ्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. इतकी वर्ष ही मराठा समाज आरणहोळी संघर्ष करतो आहे. वानखेडे देखील शरद पवार हेच शरद म्हणजे मनोज जारंगे सगळे शरद पवारांचंच ऐकतात, नक्की काय? नाही, हे सगळं खोटं आहे. मराठा समाजाला मनोज जारंगेंच्या नेतृत्वात अतिशय चांगले मराठा समाजाला खूप एकी झालेली आहे. स्वर्गीय कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील, ॲडव्होकेट शशिकांत पवार, आमदार विनायक मेटे यांच्यानंतर मराठा समाजाला लागलेलं खूप चांगलं नेतृत्व आहे. आणि त्या नेतृत्वावर विनाकारण चिखल फेकवडवणं बरोबर नाही. हा माणूस एवढ्या दिवस त्याला जर काय माहीत होतं तर कालच का आला हा? त्याच्या अगोदरपर्यंत यायला पाहिजे होतं ना. एखाद्या माणसाची जर चूक काय चूक झाली तर लगेच आणायला पाहिजे होती. कालच का आला एकदम? मनोज जारंगेंचं नेतृत्वाखाली मराठा समाजाचं चांगलं काम करत आहे आणि मनोज जारंगेच मराठ्यांचे नेतृत्व कायम राहतील. मनोज जारंगे कुठेतरी हट्टी म्हणा करतात, बंद दाराआड चर्चा करतात. मनोज जारंगे हेकोखोरपणे वागतात. कुणाशी बोलणी करताना जे शिष्टमंडळ आहे, जे काही मराठ्यांच्या जारंगेंसोबत असतं, त्यांना कुणाला विश्वासात घेत नाही असा त्यांचा एक सूर आहे. त्या महाराजांचा सूर आहे तसा. तर मला सांगायचं एवढं की त्या महाराजांबद्दल आम्ही कालपासून माहिती काढायला सुरुवात केली. महाराजांनी आत्तापर्यंत किती सेटलमेंट केल्या, आत्तापर्यंत किती लोकांशी त्यांनी बंद आर चर्चा केली हे सगळं काढलं. तुमच्यावर किती ठिकाणी विनयभंगाच्या केसेस आहेत, तुम्ही किती ठिकाणी कुणाचे पैसे बुडवलेत, ह्या सगळ्या इतिहास मराठ्यांनी काढून ठेवला आहे. फक्त वेळ येऊ द्या,
वेळ आल्यानंतर आम्ही तुम्हाला रस्त्यावरती गाठून सांगू की तुमची काय लायकी दी। मनोज जरांगे पाटलांच्यावरती बोलायची त्या महाराजांची नक्कीच लायकी नाही। महाराजांनी ज्या जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा जो दाखला दिला त्याच संत तुकारामचा एक महाराजांचा एक दाखला आहे, नाथळाच्या माती हनुकाठी, म्हणजे भले देऊ कासीची लंगोटी, नाथळाच्या माती हनुकाठी। जर समजा या विषयावरती जर तो लोकांची दिशाभूल, मराठा समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न हे महाराज करत असतील तर तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे आम्ही त्याच्या डोक्यामध्ये काठी घालायला सुद्धा मागे पुढे बघणार नाही। त्यांनी समाजाचा या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी मराठा समाजाच्या वतीने त्या महाराजांना एक सांगतोय, इशारा देतोय की कृपया करून आहे ना मराठा समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करू नका। खूप दिवसांनी मनोज जरांगे पाटलांसारखं नेतृत्व या महाराष्ट्रातल्या मराठ्यांना मिळालेलं आहे, ती कृपा करून विजवायचा प्रयत्न करू नका। तुम्ही देखील आंदोलनामध्ये सहभागी होता, मनोज जरांगे यांना तुम्ही पाठिंबा दिला, मात्र आता कुठंतरी हे घरचेच लोक त्यांना आहेर देतात घरचं आहे। हे पहा, कोणतंही चांगलं काम करत असताना विरोध हा घरातनं किंवा बाहेरनं दोन्हीपैकी कुठनंही होतो, त्याला कोणीच आपवत ठरलेलं नाही आहे। त्यामुळे हे जे काही बोटावर मोजणे इतके दोन तीन जण आहेत, त्यांनी जी काल काही मनाला वाटेल ही वक्तव्य केली ती बिनबुडाची आहेत। काही कुठली गोष्ट करत असताना काही वेळेस बंदारदाराडे चर्चा ह्या कराव्याच लागतात। सगळ्या चर्चा तुम्ही ऑन मीडिया म्हणा किंवा सगळ्यांसमोर नाही बोलू शकत, आणि जरांगे पाटलांसारखा जो मराठ्यांना नेता मिळाला आहे तो याच्या आधी मला आठवत नाही की असा नेता कुठं भेटला होता। त्यांचं जे काम आत्ता आहे ते स्पष्टपणे आणि सरळ काम आहे, त्यामुळे जरांगे पूर्ण मराठा समाज हा जरांगे पाटलांसोबत आहे, त्याच्यात कोणाचंही दुमत नाही, कोणाचंही दम नाही। आणि स्वतः जरांगे पाटलांसोबत सकाळी माझी चर्चा झालेली आहे, या संदर्भात मी व्यवस्थित बोललेलो आहे, त्यामुळे त्यांनी त्यांचं मगाशी थोड्या वेळापूर्वी काही त्याच्यावर उत्तर दिलेले आहेत। त्यामुळे कुठल्या मराठा समाजात कोणी संभ्रम निर्माण करू नये, आणि असं कोणी करत असेल तर त्यांना सरळ बाजूला काढून आपण जे आंदोलन करतो आहे त्या आंदोलन यशस्वी पूर्ण पार करायचं, कारण आपल्याला महत्त्वाचा विषय आहे आरक्षण मिळणं, हे 100% आपल्याला गरजेचं आहे, आणि ते पण ओबीसीतनंच महामराठा आरक्षण घेणार यावर पूर्ण मराठा समाज ठाम आहे। निश्चितच आपण आत्ताही संपूर्ण पुण्यातील जे काही मराठा बांधव आहेत त्यांचीही मतं होती, मनोज जरांगेंचं जे काही उपोषण आहे ते पुढे सुरू राहणार का, आणि कायद्याच्या कसोटीवरती हे 10% आरक्षण टिकणार का, आणि ज्यांना कुणबीच्या नोंदी प्रमाणपत्र मिळाले त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना ते आरक्षण मिळणार का, आता हे सर्व पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन पियुषासह मी प्रीतम पुरोहित, डिजिटल प्रभात, पुणे।